टाकाळा परिसरातील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनात कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन अर्थात आत्माच्या वतीनं जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जिल्ह्यातील अनेक भागातून शेकडो महिला स्पर्धकांनी सहभागी होत रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पाककृती सादर केल्या. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याकडचा रानभाज्यांचा ठेवा नव्या पिढीला माहिती करून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न स्तुत्य असल्याचं सांगितलं. पाककृती स्पर्धेत सर्वोत्कृष्ट 5 पाककृती सादर करणाऱ्या महिलांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यामध्ये शीतल पाटील, वैशाली राबाडे, आशा चौगुले, रेश्मा यादव, सीमा खोत यांचा समावेश होता. या महोत्सवात रानभाज्या त्याचबरोबर कडधान्यापासून बनवण्यात आलेल्या पाककृती मांडण्यात आल्या होत्या. आमदार सतेज पाटील यांनी याची माहिती जाणून घेत त्यांनी चवसुद्धा चाखली. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर, डॉक्टर प्रतिभा ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, निखिल कुलकर्णी आदींसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.